नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ओम साई हनुमान मंदिर मिडीडी चाळ वरळी या परिसरात आपण आज आलेले आहोत. या ठिकाणी साईबाबांच्या चरणी श्रीकृष्ण भगवंत आणि हनुमंत, त्याचबरोबर एका बाजूला आहे श्री शंकराची बहिणी, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन तुमच्या सुखासाठी प्रार्थना करणार आहोत. आणि या प्रार्थनेबरोबरच प्रचंड उन्हाळा वाढलेला आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आपण बघितलं तर पक्ष्यांचेही आवाज येत आहेत, त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था करूया आणि त्याही पलीकडे जाऊन घरातलं थेंब थेंब पाणी वाचवूया, कारण ही आपल्या सगळ्यांची फार गरज आहे. बिल्डिंग नंबर 19 बीडीडी चाळमध्ये जाऊया आणि स्मिता चंदन वालालकर कुटुंबाला भेटून त्यांच्या घरातसुद्धा आनंदाचा गारवा कसा देता येईल यासाठी प्रयत्न करूया. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना, भेटूया वालावलकर कुटुंबाला. रुसलेल्या राधाला कृष्ण बोलतो हास, चंदनरावांचे नाव घेते होम मिनिस्टर साठी खास. त्या ओळख करतो हे माझे मिस्टर चंदनराव, हे माझे सासूबाई, हे माझी बहीण ही ननंद, हे माझे वडील ही पण बहीण, त्यानंतर ही नंदीची मुलगी, ही माझी मुलगी, ह्या माझ्या काकी, माझ्या काकांचा मुलगा, ही पण बहीण आहे, आणि त्यानंतर मोठी बहिणी, बहीण, भाऊ. नमस्कार सगळ्यांना. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 नमस्कार तुम्हाला पण. कुठलं बालपण? दादर. दादरला कुठे? विठ्ठलवाडी. अच्छा. आणि तुम्ही हो? इकडचंच. इकडे बिडीडी चाळी. हो. शाळा कुठली? शारदाश्रम. तुमची? बालकविहार. तुमच्या घरी कोण कोण होत? माझ्या घरी सगळे जॉईंट फॅमिली आहेत. माझे वडील, दोन काका आहेत, त्यांची मुलं वगैरे, आजी आहे, जॉईंट फॅमिली. तुमच्या घरी? आई, बाबा, मी आणि बहीण, हे चार जण आमचा परिवार होतो. आणि आता आई हल्ले ताईचं लग्न झालं आणि बाबा आऊट झालेत. कसं गेलं बालपण? खूप मजेत, मस्ती, दंगा मस्ती सर्व. पण बिडीडी चाळीतलं वातावरण एकदम छान असतं ना? छान, हे असंच गोंगाटच गोंगाटच असतो आमच्याकडे. पण तसा गोंगाटच पाहिजे, मजा येते. कारण मोठमोठ्या सोसायटींमध्ये घरं मोठी असतात पण शांतता एवढी असते ना की शेजारच्या घरात खूट झालं तरी या घरात कळत नाही. इथे मात्र सगळ्यांना कळत. बरं, कसं काय, कुठे बघितलं एकमेकांना? कॉलेजमध्ये. कुठलं कॉलेज? कीर्ती कॉलेज. कीर्ती. पण मला सांगा कोणी कोणाला पहिल्यांदा बघितलं? बघितलं. काय झालं? इव्हेंट होते कॉलेजचे आपले नेहमीप्रमाणे, डेज वगैरे, तसं त्यामध्ये आम्ही भेटलो वगैरे वगैरे नाही, पण कुठले डेज होते? रोज डे होता. मग त्या डेला तुम्ही त्यांना बघितलं? हो बघितलं. त्याच्या आधी कधी बघितलं नव्हतं? नाही, असं ओळख होती म्हणजे भेटायचं वगैरे. ओळख होती भेटायचं हे काय आहे? हो काय म्हणजे येता जाता बघायचे आणि रोज डेला जरा जास्तच बघितलं. तुम्ही नाही बघितलं त्यांना? मी एवढं असं मार्क नव्हतं केलेलं कधी. पण जे डायरेक्ट तुमच्याशी बोलायला लागलं? हा डायरेक्ट. मग रोजडे होता ना, त्यामुळे जरा कॉन्फिडन्स वाढतो ना. कसा काय तो केली खरंच आहे त्याच विचारत. असेच बाकीचे होते रोज ना, म्हटलं सगळ्यांना दिलं तर हिला पण देऊन टाकू असं झालं. पटली तर पटली. पटली तर पटली. पटली तर पटली. दहा जणींना दिले, त्यातलं हिला पण एक दिलं. किती जणींना? दहा जणींना. तुम्ही काय गेटवरच बसले होते? आताच आपलं साम्राज्यातच होत. पण मला सांगा तुम्ही दहा जणींना रोज दिले, पण त्याच्यात यांनीच काय असं वेगळं तुम्हाला म्हणजे हिंट दिली पुढे भविष्यात लग्न करावं असं का वाटलं? असं चांगला स्वभावही चांगला होता, व्यवस्थित होता सगळं. नंतर कळते भांडखोऱ्या, पण तेव्हा कळत शांत होती. लग्नानंतर असंच वाटतं की नाही? मला विचारू नका. तुम्ही विचारतोय मी, तुम्ही मला काय विचारताय? पण मला सांगा प्रपोज कोणी कोणाला केला? त्यांनी केला. त्याच दिवशी? नाही, नंतर केला. कधी? नंतर थोड्या दिवसांनी. मग लगेच होकार? नाही.
का 15 दिवसांनी का दिलं? थोडा विचार केला की परफेक्ट आहे की नाही. पण ज्या दिवशी होकार दिला तो कुठे दिला तुम्ही? कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये कॉलेजच्या मागे काय तिकडे असा स्पॉट आहे का काय? मग काय आहे असाच बसलेलो तेव्हा दिला होकार. काय वाटलं? खुश एकदम? हा खुश. मित्रांना पार्टी दिली तेव्हा मी की आज गड जिंकला. मग घरी तोफा कधी वाजल्या? नाही त्यानंतर कळलं नाही. घरी कळलं? घरी आमच्या दोघांच्याही माहितीच नव्हतं. मग कसं कळलं? नंतर कळलं. कसं? नंतर थोडंसं कॉन्टॅक्ट आमचा कमी झाला. म्हणजे मीच थोडी माघार घेतली. म्हटलं घरी माझ्या अलाउड नाही आहे लव्ह मॅरेज. लवगीच कळलं तर प्रॉब्लेम्स होतील घरी. या भीतीने मी ह्यांना सांगितलं की असं असं आहे तर काय करूया. बोलले बघ सर्वस्वी तुझं डिसिजन आहे, तुला काय वाटतं ते बघ. पटलं जर आपल्या नशिबात असेल तर आपण भेटू, अदरवाईज तुला तुझा मार्ग मला माझा मार्ग. म्हणजे ठीक आहे बघूया. त्यानंतर मग अचानक माझा मोबाईल पण हरवला. त्यामुळे ह्यांचा कॉन्टॅक्ट म्हणजे ह्यांचा आणि माझा कॉन्टॅक्ट पूर्णतः हे झाला. का पण त्या कॉलेजमध्ये होता की कॉलेजमध्ये बाहेर पडले होते? नाही तेव्हा नंतर मग आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडले त्यानंतर तुम्ही ठरवलं की आता भेटायचं? नाही तिला म्हणालेलो मी जर आपलं प्रेम खरं असेल ना तर आपण उभ्या आयुष्यात परत भेटू. अच्छा उभ्या आयुष्य आयुष्य हो बरं. आता बसलेलं आयुष्य आता बसलेलं बसून आणि मग मग नंतर काही नाही. मग कॉन्टॅक्ट वगैरे पूर्णच बंद झाले. ह्यांचे वडील वारलेले म्हणून ह्यांनी रजिस्टर केलेलं मॅरेज ब्युरोमध्ये. एका वर्षामध्येच करायचं होतं आणि त्याच दरम्यान माझंही रजिस्टर झालं. आणि मग ह्यांनी बघितलं माझी प्रोफाईल. मग ह्यांची डिवाईस झाली ना. मग तेव्हा नंबर भेटला आणि मग परत आमचं भेटणं बोलणं सुरू झालं. पण घरी आम्ही सांगितलं नव्हतं की आमचं अफेअर पहिलं होतं म्हणून वगैरे. आणि मग नंतर भेटणं वगैरे झालं, इंटरॅक्शन वगैरे परत वाढलं. म्हटलं मग आपण आता लव जे आपलं लव आहे आता मला पटलं ते उभ्या आयुष्यात जर ठरलं असेल तर भेटी होत आहे हो ना. मग त्यांच्याकडनं फोन आला तुम्हाला की तुमच्याकडनं त्यांना? नाही यांच्याकडनं. ह्यांनी घेतला पहिला माझा कॉन्टॅक्ट. पण काय रिॲक्शन होती जेव्हा यांचं प्रोफाईल दिसलं तेव्हा? आता काय होतं परत हुरहुरी तीच इंटरॅक्शन तेच सगळं काही. म्हटलं आता परत बघू की आपण परत त्याच रूटने जाऊया. म्हटलं मला सांगा हे खरंच असं झालं होतं? खरंच असं झालं की तुम्ही सांगितलं होतं अमुक मंडळामध्ये मी नाव नोंदवतोय म्हणजे आई बाबांना तिथे नाव नोंदवायला सांग. खरं सांगा नाही तर काचच उचलं. नाही असं काही झालं नाही. एक योगा एक होऊ म्हणा. आणि मग पुढे भेटीगाठी सुरू झाली. भेटीगाठी सुरू झाली. माहिती नव्हतं की आम्ही भेटतोय. मग घरी कळल्यावर काय प्रतिक्रिया? घरी म्हणजे असं लव्ह मॅरेज कळलंच नव्हतं ना. अरेंज केलं असं पण नंतर कळलं का? नंतर आता तुमच्या थ्रू कळतंय मी निघतो. तेव्हा तोफा वाजल्या नव्हत्या आता वाजायच्या. मग कॉलेजच्या मित्रांना त्यावेळेला कोणी मदत नाही केली जेव्हा तुमचा म्हणजे दोघांनी डिसिजन घेऊन लांब झाले? नाही कारण काय त्या डिसिजनला रेडी होते ना त्यामुळे काही असं हेच नाही आला. पण त्यानंतर तुम्ही प्रयत्न नाही केला त्यांना भेटायचा? प्लाझाला जा कुठेतरी दिसेल. जायचो मी प्लाझाला बस पकडायचो इकडनं परत तिकडनं क्रॉस करतो परत रिटर्न येतो वळणीला. पण कधी दिसायच्या नाही? नाही दिसत. यांच्या घराच्या जवळ जायचा प्रयत्न नाही केला तुम्ही? नाही घर दाखवलंच नव्हतं. पण तुम्ही कधी त्यांना भेटण्याचा प्रयत्न नाही केला? माझ्या फॅमिलीला घाबरून मी नाहीच प्रयत्न केला. म्हणून तर मी त्यांना जे आहे ते खरं सांगितलं की असं असं आहे तर काय करूया बिकॉज पुढे नको प्रॉब्लेम. आधी किती वर्ष? 3 वर्ष. हो 3 एक असेल. आणि त्यानंतर प्रोफाईल? नंतर प्रोफाईल नंतर 6-7 महिने. आता किती वर्ष झाली लग्नाला? 5. आता खरा स्वभाव कळला का? हो. लग्नाच्या अगोदर वेगळं आणि लग्नानंतर वेगळं. हो मग आता काय चिडलं की चांगलं असतं काय लग्नाला? असं त्यांना वाटतं. काय वाटतं हो खरं? चिडतेच. म्हणजे एखादी गोष्ट आत्ता तुम्ही चुकीची बोलला आणि आम्ही निघून गेलो तर का वैने असं करता? चुकीचं असेल तर बोलायला पाहिजे. काय चुकीचं? आता 10 मुलींना त्यांनी प्रपोज केलं होतं त्यात काय चुकलं? मग त्यात पण चुकीचंच होतं ना. काय चुकीचं होतं? त्या नाही म्हणाल्या. त्या त्यांची काय चूक आहे? अच्छा असं आहे म्हणजे लॉटरी. अधिक वेळ गप्पा न ताणता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार ते बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. एक रुपया मिळाला तर 4 वस्तू आणि तेवढे पैसे तुम्हाला मिळणार. वेळ सुरू झाली. मोठ्याने मोठ्याने आकडे मोठ्याने म्हणा.
एक दोन तीन मोठ्याने म्हणायचे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 मला माहित नाही, तुम्ही ठरवायचे, माझ्याकडे द्यायची, बघायची नाही. बदलायचंय का? नाही. 2000 रुपये आणखी 3 संधी आहेत. 1 रुपया मिळाला तर हे मिळतं. तुम्ही काय करताय? एबीसीडी मिक्सर बदलायचंय? नाही नाही, कन्फर्म बोलूच नाही शकत आपण पुढे. 10 रुपये आता 2 संधी आहेत. हे बदलायचंय का? नाही. 100 रुपये आता 1 संधी आहे फक्त. गेट सेट गो. दुसरं काही हेच बदलायचंय? द्या. मग आता हे नको. बदलायचंय? नक्की? काय हो? फायनल. 1 रुपया. 2111 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. तुम्ही बोलायचंय सगळ्यांनी. आपण कोण यांच्या? सासूबाई. बापरे सासूबाई. सांगा हो सुनेबद्दल. नाही, सून चांगली आहे, स्वभावाने चांगली आहे. मिळून मी सून वागते. वागते का? पण मुलगा म्हणतो खूप चिडचिड करते. खरं चिडचिड करते, खरी आहे ती गोष्ट. पण लगेच थोड्या वेळाने ती बोलते, चांगली बोलते. मला कधी अंदाज नाही आला मुलाचा असं काय चाललंय ते. अंदाज नाही झाला, तेवढा दिसत नव्हता. एवढा पुढे गेलाय तो माहीत नव्हता तेवढा. तुम्हाला कुठे इथे फुटपाथ पर्यंत जाय वाटला होता? दोन साडीच्या मध्येच आहे असं वाटलं. वाटला त्यावेळी. पण जेव्हा कळलं तेव्हा काय वाटलं तुम्हाला? म्हणजे कदाचित वेगळं असेल किंवा दोघं पण कशी वागतील, काय वागतील, वागली असती किंवा आता ही चांगली आहे म्हणून ठीक आहे. दुसऱ्यांदा चांगली मिळाली नसती तर पलीकडे ठेवला असता. हा मग भांडण झालं. पण आता व्यवस्थित. आता व्यवस्थित. बाबा नमस्कार. नमस्कार. काय हो? तुम्हालाही माहित नव्हतं ना काय? नाही नाही, काही आयडिया नाही. काही आयडिया. पण आता कसं वाटतंय जावयाबद्दल? काय सांगा जावयाबद्दल? काय प्रश्नच नाही. जावयगत चांगला आहे. हो ना? हो, तिला जसं हवं तसं आहे. प्लाझा पर्यंत येऊन जायचा पण तुम्ही बघितलं नाही. नाही नाही, लक्षात नाही आलं. नाही, पण आता सगळं व्यवस्थित. हो हो हो. अजून कोण बोलणार? द्या. काय बोलणार, आम्ही शॉकमध्येच आहोत आता. म्हणजे कालपर्यंत असं होतं की मी असं ठरवत होते की असं बोलेन की अरेंज मॅरेज असताना पण ही इतकी घरात चांगली मिक्स म्हणजे मिसळली. आणि म्हणजे असं कल्पनाच, एक अरेंज मॅरेजमध्ये पण इतकं तिने सगळं जुळवून घेतलं सगळ्या गोष्टी. पण आता असं ते बोलण्यासारखंच नाही. आता पूर्ण शॉकमध्ये आहे. पण खरंच की त्यावेळेला जेव्हा ती घरात आली तेव्हा परिस्थिती खूपच बेताची होती. पण तिने खूपच सांभाळून घेतलं. अजूनपर्यंत तिचा भरपूर सपोर्ट आहे. आणि वडील गेल्यानंतर खूपच घर सांभाळून घेतलं तिने. म्हणजे वडील गेल्यानंतर घरात खूप शांत होतं. म्हणजे घरचं तेज निघून गेलेलं घरात. पण आता एक घर पण आलं तिच्यामुळे. हो, गेलं खूपच. आणि आता तर बघायला नको. खरंच तुम्हाला काही माहित नव्हतं की कॉलेजमध्ये भेटले होते? नाही, मी समजत होते हे लग्न मी जुळवलं. अच्छा, म्हणून त्याच्या डोळ्यात पाणी आलंय. हा, आणि त्याचं असं होतं की ताई तू सांग, तू सांग, तू बोलते हो तर मी करतोय. मग आता आता काय वाटेल? आता इथून आम्ही गेल्यानंतर काय? नाही, ती चांगलीच आहे त्यामुळे प्रश्नच नाही. ती नसती तर मग बोललो असतो. बरं, मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायची तर कोणाला? क्षमा माझ्या घरच्यांचीच मागेन. कारण का त्यांना आज मी एक प्रकारचा शॉकच दिलाय. त्यांना तर असंच वाटत होतं की अरेंज मॅरेजच आहे. त्यामुळे माझ्या फॅमिलीचीच मी क्षमा मागेन. माझ्या सासूबाईंची मागेन, कधी त्यांचं मी मन दुखावलं असेल किंवा काही. माझ्या नंदेची मागेन. आणि थँक्स सगळ्यांनाच आहे की त्यांनी आत्ता एवढं कळून सुद्धा ॲक्सेप्ट केलंय ती गोष्ट. तुम्ही? मी पण दोन्ही फॅमिलीची क्षमा मागेन. कारण हे जे सगळ्यांना अंधारात ठेवून जे आम्ही केलं ते मला पटलं नव्हतं. आता इथून पुढे मला बोलवणं बंद करतील. म्हणजे आज एकदम बॉम्ब आहे. बॉम्ब ऍक्च्युअली नाही नाही, पण खरं आहे. इतक्या प्रामाणिकपणे, इतक्या विश्वासाने तुम्ही माझ्याकडे व्यक्त झाला म्हणून ही गोष्ट खरं तर कळली.
पण काळजी करू नका माऊली, हा सगळं व्यवस्थित आहे. तुम्हाला पटके आहेत आता, पटके तर आहेत. आणि थँक्स म्हणायचं तर माझ्या मित्रपरिवार फॅमिली आणि परत ह्या गोष्टी परत ऍडजस्ट करून घेतल्या जातात सगळ्या, त्यांना मस्त थँक्स दोन्ही फॅमिलीला. वा वा, काय छान सरप्राईज दिलेत तुम्ही आज घरातल्याला. पुढच्या खेळाकडे जाण्यापूर्वी मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून वहिनीला मिळते आहे ही मेगा बॅग. वेळ 2 मिनिटाची आणि 2 मिनिटामध्ये तुम्ही 11 वस्तू आणणार का आम्हाला बघायचं. आणि अक्षर आहे म. खाली अहो मसाल्याची बाईनी तिथेच आहे किचन मध्ये मोठी, एका वेळेला एकच आणा. मिरची आणा फ्रीज मध्ये, मिरची आहे त्या टोपलीमध्ये. माचीस, माचीस, मिरची, लोरी, मग आणा मग. मिरची, मसूरची डाळ फ्रीज मध्येच आहे, मिठाई, मसूरची डाळ. 1 मिनिट पूर्ण झालं, 1 मिनिट राहिलंय, लवकर आणा. मसूरची डाळ, मूग, मूग आहे तिथे. मिरची, हा मसूरची डाळ, मुगाची बाटली आहे, मुगाची आणि मग आहे. 30 सेकंद राहिले. आतमध्ये माळ आहे, राहू द्या. घाला घाला घाला. 10, 9, 8, 7, 6, 5. वेळ सांगा काय काय आणलं तुम्ही. मिठाई 1, मग 2, मीठ 3, मसाला 4, मिरची 5, माचीस 6, मूग 7 आणि ही मोहरी 8 आणि मंगळसूत्र दिलेलं 9, माळ 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 10. मोबाईल राहिला. अरे रे, 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली, अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली, अभिनंदन. त्यांना सवय पहिल्यापासून 10ची आहे ना. 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. माझ्या ना खोड्या खूप करतात हे माहिती होतं तरी का हो दिलत नंतर तुम्ही. अरे बापरे, काय अशीच करते. मग खोड्या वाढल्या पाहिजेत की कमी व्हायला पाहिजे? कधी होणार? होतील होतील, थोड्या थोड्या वेळ. चाळीची सवय जात ना पटकन. सगळं चाळीवर ढकलू नका. दुसरी अपेक्षा. दुसरं म्हणजे कुठे फिरायला जायचं म्हटलं की त्यांच्या कपाळावर आठा असतात. काव कंटाळ येतो ना, कामावर नाही येणार परत फिरायला जाणार. पण फॅमिलीला पण वेळ दिला पाहिजे. दोघे काय ते ठरवा आता, पण जरा वेळ द्या. हो, तिसरी अपेक्षा. जसं आतापर्यंत समजून घेतलं वगैरे तसंच. म्हणजे खोड्या काढल्या तर चालतील का? आता विचारा, तुम्हीच विचारून घ्या. मी काय विचारणार नाही काय मला. बरं, तिसरी अपेक्षा त्यांची पूर्ण तर होऊ द्या. आतापर्यंत जसं समजून म्हणजे समजून घेतलंय तसंच पुढे घ्यावं याची. काय आणि जास्त फिरायला पण न्यावं, शॉपिंग पण असते, ती पण जाते ना. तुमच्या 3 अपेक्षा सर. मला खेळायला सोडलं पाहिजे. खेळायला जाम जाम बडबड करते खेळायला गेलो की खाली. एकच संडे असतो. मला पण एकच संडे असतो. तुमचं काय म्हणणं आहे? खाली खेळायला जायचं. खेळायला आता मुलीला खेळायला पाठवायचे दिवस. स्वतः खेळताय. बरं ठीक आहे, काय हो? माझ्यामुळे ना. दुसरी अपेक्षा. भांडते माझे अक्षरशः भांडते. थोडस राग असं प्रेशर वाढलं की होत कधी कमी होणार नाही होईल नक्की. तिसरी अपेक्षा. एक्साइटमेंट कमी कर, कंट्रोल मध्ये पाहिजे. खूप असते एक्साइटमेंट कुठच्या गोष्टीची. तुम्ही येणार 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 म्हणून मला किती काल कामाला लावले. तरी एक वस्तू आणली नाही तुम्ही. ह्याला आता रोज कामाला लावा. म्हणजे कळेल त्याला कोणती वस्तू कुठे. नाही नाही, पण जरा घरी वेळ द्या. आणि एक रविवार असतो, त्या माऊलीची इच्छा आहे कधीतरी फिरायला न्या. पूर्वी नाही म्हटलं तरी कीर्तीला घेऊन जात. जा तिथे जाऊन वडापाव तरी खा. तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. हसत राहा, आनंदी राहा.
सुखासाठी प्रार्थना करूया आणि या प्रार्थनेबरोबरच देतो झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांना. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तू पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.